आमचा गटाचा उद्देश एकच होता की जो कोणी तुम्ही समाजाचं काम करेल त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे त्याच्या बरोबर राहू ही आमची सगळ्यांची खूण असते. इथे जी मंडळी बसलेली आहे या सगळ्यांनी गेली अनेक वर्ष समाजाचं काम केले आणि म्हणून त्यांना बोलण्याचा आग्रह म्हणजे ज्यांना खऱ्या अर्थी समाजाची खास आहे ज्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने समाज ठरलेला आहे अशीच मंडळी इथे आली आहे. बाकीची लोक मी फक्त बघताय तुम्ही कधी मोठी होते ही संघटना आणि आम्ही तुमच्यामध्ये कधी सामील होतो दगड फेकणारा एकच दाखव होता. आज तो पहिला दगड उदय पाटील यांनी फेकवलेला आहे. बरोबर 100-200 दगड सहज पडतील. समाज पुन्हा त्याच प्रेरणेने त्याच ताकदीने संघटित होईल. माझी एक विनंती आहे प्रत्येक समाज माधवाला या समाजामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाला कुणबी म्हणून जो मान सन्मान मिळतो जी आत्मीयता असते जी तळमळ असते ती प्रत्येकामुळे आहे. ती इथे आलेल्यामध्ये आहे की तू नसलेल्यामध्ये नाही अशी भाग नाही पण प्रत्येकाची ज्या भावना आहे आलेले जे अनुभव आहे ते अत्यंत वाईट आणि म्हणून मागच्या लोकांना मी केलं म्हणून आपण करू नये ना तर ते करायला हवं. ते करताना एकच विनंती की उदयजी आणि तुमच्यावरची मंडळी एवढ्या एकच सांगतो की मेहरबानी करून समाजाला विकू नका. आम्ही समाज एकत्र करतो समाज जमा करतो आमची आम्ही संख्या दाखवतो आणि ती संख्या दाखवली की आम्ही कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दारात जाऊन उभे राहतो आणि सांगतो माझ्या मागे एवढी लोक आहेत. प्रत्येक सामाजिक संघटनेचं प्रत्येक सामाजिक संस्थेचं अंतर्ध्येय हे राजकारणच असतं. काही लोकांनी खूप विचार मांडले की राजकारणामधून तुम्ही आम्ही पाहू शकत वस्तुस्थिती आहे. प्रत्येकाला राजकारण करायचं आहे पण मेहरबानी करून याच्या पुढे असा प्रकार होता कामा नये. आता आमच्या बांधवांनी वाटत पितांबरी साहेबांनी सांगितलं की ज्या दिवशी उदय पाटील दुसऱ्या पक्षात जातील त्यांची सगळी कार्यकर्ती बरखास्त होईल असं काहीतरी. मित्रांनो उदय पाटील एकदा ज्या पक्षात गेले